700 वर्षापूर्वीची आई महालक्ष्मीची आख्यायिका आहे. दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. 20 लाखाच्यावर भाविक या ठिकाणी प्रत्येक वर्षी येतात. भाविकांची व्यवस्था संस्थांनी उपलब्ध केली आहे. या देवस्थानामध्ये जी जी मनोकामना ज्यांनी मागितली आहे ती ती मनोकामना पूर्ण झाली आहे. या ठिकाणी बघितलं असाल तुम्ही, नाना पटोले त्यांचंही कुलदैवत आहे. मीही जन्मापासून या संस्थानामध्येच कार्य करत आहो. खरं तर आई महालक्ष्मी जगदंबा असं संस्थान आहे. हे इतकं मोठं या ठिकाणी धार्मिक मनोकामना पूर्ण होणारं संस्थान आहे की ज्या ठिकाणी वर्षातनं लाखो भक्त लीन होतात. आणि या नवरात्रामध्ये आई महालक्ष्मीला आम्ही प्रार्थना केली आहे की महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुरांवर जी काही नैसर्गिक आपत्ती येतं ती येऊ देऊ नको. महाराष्ट्राला सुखी संपन्न ठेव असं आई महालक्ष्मीला आम्ही साकळ घातलं आहे. आई महालक्ष्मीला 14 कोटी जनतेच्या कल्याणाकरता हा महाराष्ट्र पुढं जाऊ दे असं साकळ घातलेलं आहे.